नमस्कार आता थंडी पडत चालली आहे तर आपण बाजरीचा एक छानसा असा पदार्थ जो राजस्थानमधील मारवाळी लोक जास्त प्रमाणात करून खातात तो बाजरीचा खिचडा हा पाहणार आहोत आणि बाजरीचा खिचडा तर त्याच्यासाठी लागणारी बाजरी कशी सडायची ते मी दाखवणार आहे आणि त्याच्यासाठी खूप काही मेहनत घ्यावी लागती असंही नाही एकदम झटपट होणारं आहे तर मी बाजरी घेतली आहे आणि ती मी अशा प्रकारच्या जाळीच्या जाळीमधून मी धुऊन काढलेली आहे आपली ज्यूस किंवा पीठ चाळायची जरी चाळणी असेल तर त्याच्यामधून आपल्याला नुसतं फक्त पाणी निथळून घ्यायचं आहे पाणी टा पाण्याने धुवून घ्यायची आहे जर आपण काही त्याला पावडर वगैरे लावतो तर ती निघून जाईल या हिशोबाने आणि त्याचं सालपट निघायलाही मदत होईल म्हणून आपण पाणी लावत असतो आता बाजरी दोन पाणी स्वच्छ धुवून घेतली आहे पाणी निथळून घेतले आहे पण तरी पण पाण्याचा अंश राहायला नको म्हणून मी एक कापडावरती नुसतं टाकून लगेचच मिक्सरच्या भांड्यात घेणार आहे जेणेकरून राहिलेलंही थोडंसं काही पाणी असेल तर ते, ते कापडात शोषलं जाईल तर आता मी त्याच्यातलं थोडंसं ठेवून मी थोडी बाजरी ठेवून बाकीचं मिक्सरच्या भांड्यात घेणार आहे मी तुम्हाला खलबत्यात पण कसं कुटायचं ते दाखवणार आहे आजकाल सगळंच इन्स्टंट कसं होईल पटकिणी कसं होईल या शोधत असतात तर म्हणून मी मिक्सरच्या भांड्यात पटकिणी तुम्हाला कसं करता येईल ते दाखवत आहे सुरुवातीला मी एक नंबरवरतीच मिक्सरच्या फिरवून दाखवत आहे पी तसंच फिरवायचं आहे जेणेकरून दाणा आखा राहीन आणि त्याचं भुसकट जे आहे म्हणजे कोंडा जो आहे तो पटकीने आपल्याला बाहेर फटकून काढता येईल तसं थोडं मी फिरवून घेत आहे एकदम बारीक फिरवायचं नाही आहे एक, एक नंबरवरतीच थांबवत थांबवत थोडंसं फिरून घ्यायचं आहे आता बाजरी थोडी क्रश झाली आहे आणि कढईलाही मिक्सरच्या भांड्याला सुद्धा कोंडा लागलेला दिसत आहे म्हणजे फोडपट जे आहे बाजरीचं त्यांनी घालेलं तर आता असं तुम्ही परातीत घ्यायचं आहे नाही तर ताटात घ्यायचं आहे सूपच पाहिजे याची काही आवश्यकता नाही आहे असं पसरून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरच्या भांड्याला पाहू शकता की कसं आपला कोंडा लाग चिटकलेला आहे म्हणजे कोंडा व्यवस्थित बाजरी मधून बाहेर निघालेला निघलेला आहे आता दोन मिनटं किंवा पाच मिनिटं असं पसरून घ्यायचं नाहीतर लगेच फटकलं तरी खूप लगेच तो कोंडा बाहेर निघतो तुम्ही पाहू शकता की कोंडा कसा छान निघालेला आहे तसाच मी सगळं फटकून घेत आहे आणि तुम्हाला खलबत्यात पण दाखवणार आहे की कसं त्याच्यामधूनही आपण कोंडा बाजूला बाहेर काढू शकतो कारण पूर्वीच्या काळी काळी खलबत्यातच नाही तर उकळीमध्येच करून घ्यायचं आहे तुम्हाला मिक्सरच्या भांडायला दिसतंय की कसा कोंडा बाजूला चिटकलेला आहे असं दिसल्यावरतीच आपण मिक्सरचं फिरवायचं बंद करायचं आहे आता खलबत्त्यात कुठून दाखवते असं कुटायचं आहे आणि आपल्या ज्या वेळेस कोंडा किनाऱ्याला चिटक चिटकलेला दिसतो तसं समजायचं की झालेलं आहे आणि असंच फटकून काढायचा आहे तो कोंडा तो, तो मेन जो आहे ते सडायचं कसं ते मी दाखवलं आहे तर आता हे सडलेलं जे आहे तर आता त्याचा आपण खिचडा करणार आहोत जो गुळासोबत खाल्ला जातो थंडीच्या दिवसात याचं प्रमाण जास्त आहे खीच पण करतात खिचडा पण मानतात आणि ह्याच्यामध्ये ताक घालून घाटही करतात खिचडी करतात तर त्याच्यासाठी मेन जे लागतं आता इथं एक टी स्पून एक वाटी तांदूळ बाजरी घेतली आहे आणि एकच टीस्पून मी तांदूळ घातलेला आहे माझं बारीकच तांदूळ आहे आंबेमोर त्याच्यामुळं मी तसंच घातलं आहे तुमच्याकडं कणी असेल तर कणी घाला दोन तीन पाण्याने धुवून घेणार आहे जो राहिलेला कोंडा आहे तो वरती तरंगतो तर तो काढून घ्यायचा आहे टाकून द्यायचं आहे ते पाणी आणि स्वच्छ पाणी दिसेपर्यंत आपल्याला धुऊन घ्यायचं आहे आणि मेजरमेंटची ज्या वाटीने घेतलं आहे त्याच्या मी तीन पट मी पाणी टाकलेलं आहे आणि तुम्हाला टाईम असल तर भिजवत ठेवा किंवा तसंच लावलं तरी चालेल तर मी थोड्या वेळ भिजत ठेवलं होतं आणि तीन चार तास ठेवलं भिजत तरी काही नाही उलट छान लागते तर आता मी मिक्सरला लावून घेणार आहे आणि चार पाच शिट्ट्या घेणार आहे माझ्या शिट्ट्या कुकरच्या पटपट होतात त्याच्यामुळं मी चार पाच शिट्ट्यानंतर चेक करणार आहे आता मी चार पाच शिट्टे झाले आहेत आणि मी थंड झाल्यावरती उघडून दाखवत आहे की कसं झालं आहे तसं तुम्ही पाहू शकता की त्याच्यामध्ये पाणी दिसतंय तर घाबरायचं कारण नाही कारण पाणी त्याला तेवढं लागतंच तर या ट अशा वेळेस तुम्ही सगळं परत हलवून घ्यायचं आहे आणि परत कुकरला लावायचं आहे आणि तुमच्या कुकरचं जशा शिट्ट्या असतील शिजायचं जे प्रमाण असन त्या प्रमाणात शिट्टे घ्यायचे आहे तुमचं दोन शिट्ट्यातही होऊ शकतं आता तुम्ही पहा पूर्ण शिजल्यावरती पूर्ण बाजरी फुटलेली आहे एकदम आणि पाण्याचं प्रमाण ही व्यवस्थित आहे तर असा हा खिचडा झाला पाहिजे कारण थंड जसं जसं होतं तसं ते आळत जातं म्हणजे पाणी त्याच्यातलं कमी होऊन जातं आता चवीनुसार मीठ टाकलं आहे एक मोठा चमचा तीळ टाकलं आहे आणि थोडीशी हिरवी मिरची टाकली आहे मी आणि मिक्स कराय केली आहे आणि आता सव केला आहे आणि ह्याच्यामध्ये भरूप घालून खायचं आहे आणि त्याच्याबरोबर गूळ घालून ट्रेडिशनली खातात पण मी बाजूला दिलं आहे आणि त्याच्याबरोबर ताक सर्व केला आहे तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका